नमस्कार, मी राजेश फोंडकर, तरुण मराठच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत. आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हा परिषद भवनासमोर या कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांची भेट घेऊन आरोग्यमंत्र्यांमार्फत हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यात आणखी 24 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 48,619 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा राज्य सरकारला द्यावा, तशी कार्यवाही झाली नाही तर केंद्र सरकार वेळ काढू धोरण अवलंबत आहे असे गृहीत धरून ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी दिलाय. या संदर्भात त्यांनी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना निवेदन दिलंय. सावंतवाडी मोती तलावात गणपती विसर्जन स्थळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गणपती विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. विसर्जन स्थळी गर्दी होऊ देऊ नका, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा वटसावित्री मंदिराजवळ भरवस्तीत असलेल्या दुकानाच्या मागील खिडकीचा गज उचकटून चोरट्याने 40,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत दुकान मालक सुनील होडावडेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य बांधकाम विभागामार्फत झालेल्या विकास कामांपैकी तब्बल 113 कोटी रुपये ठेकेदारांचे देणे 2 वर्षांपासून रखडले आहेत, मात्र शिवसेना आमदार वैभव नाईक जनतेला नव्या विकास कामांबाबत खोटी आश्वासने देत आहेत. आधी झालेल्या कामांचे पैसे आणा आणि नंतरच नवीन आश्वासने द्या असा टोला माजी आमदार परशुराम उप्परकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला. जिल्ह्यात जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी असे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या जलक्रीडा व्यवसायास परवानगी दिल्यास जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस मदत होईल, तसेच जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मौंडकर यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने दारूचे 35 बॉक्स आणि दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार असा 2,69,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाडोस येथील प्रथमेश प्रभाकर राऊळ या युवकाला अटक करण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.